नमस्कार मित्रांनो, आपणास माहितीच आहे की भारत देश यावर्षी आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. विशेषतः केंद्र शासनाने एक नवीन मोहीम यावर्षी चालू केलेली आहे, ती म्हणजे आजादी का अमृत महोत्सव. आणि या आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विशेषतः ज्यावेळेस आपण कल्चरल मिनिस्ट्री ऑफ इंडिया, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत तीन वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या तीन स्पर्धांमध्ये पहिली स्पर्धा आहे देशभक्तीपर गीत लिहिण्याची स्पर्धा. दुसरी जी आहे स्पर्धा, ती स्पर्धा आहे लोरी कॉम्पिटिशन किंवा पोएट्री कॉम्पिटिशन. आणि जी तिसरी स्पर्धा आपण या अंतर्गत घेतो आहे ती म्हणजे रांगोळी स्पर्धा. या तीन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण देशभक्तीपर गीत किंवा देशभक्ती गीत या स्पर्धेची माहिती घेतली. आता या व्हिडिओमध्ये आपण लोरी कॉम्पिटिशन किंवा देशभक्तीपर लोरी किंवा देशभक्तीपर कविता, ज्याला आपण पोएट्री म्हणतो इंग्लिशमध्ये, या स्पर्धेची माहिती घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला विनंती आहे की या प्रकारच्या स्पर्धामध्ये आपण पार्टिसिपेट करून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, जेणेकरून अशा प्रकारच्या देशाच्या कार्यक्रमामध्ये, देशाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येईल. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी सर्वांना विनंती आहे, हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे. या माध्यमातून मी विविध ऑप्शन्सबद्दल, विशेषतः करिअरबद्दल किंवा अशा प्रकारच्या स्पर्धाबद्दल आपणापर्यंत माहिती देत असतो. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून जो बेल आयकॉन तुम्हाला दिसेल त्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळत राहतील. तर सुरू करूयात, काय आहे ही स्पर्धा बघू. ही जी स्पर्धा आहे त्याला आपण म्हणतो पेन अ पॅट्रियोटिक लोरी ऑर पोएट्री. याच्या अंतर्गत तुम्हाला एक देशभक्तीपर लोरी किंवा देशभक्तीपर कविता लिहायची आहे. आणि ती कविता तुम्हाला विशिष्ट अशा फॉर्मॅटमध्ये लिहून काही प्रोसिजर फॉलो करून ती तुम्हाला अपलोड करायची आहे. ही जी स्पर्धा आहे हिचं नाव आहे पॅट्रियोटिक लोरी ऑर पोएट्री, ज्याला आपण पोएट्री किंवा लोरी एकच भाग मानतो. तर या प्रकारची स्पर्धा आहे. ही स्पर्धा 31 ऑक्टोबर 2021 ओपन झालेली आहे सर्वांसाठी. सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करावं. तर बघूयात आपण काय प्रोसिजर आहे आणि कसं पार्टिसिपेट करता येईल. ह्याच्यासाठीसुद्धा या स्पर्धेमध्येसुद्धा भाग घेण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 16 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत असणारे लोक या स्पर्धेमध्ये आवर्जून भाग घेऊ शकतात. अत्यंत यंग जनरेशनला याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण बघूयात ये ह्या एज लिमिट. त्यानंतर ही आहे ती ऑफिशियल वेबसाईट, ज्याचा वापर करून किंवा ज्याच्यावर तुम्ही क्लिक करून अशाच प्रकारच्या स्पर्धेमधील काय नियम आहेत, काय प्रोसिजर आहे आपण ते बघूयात. आणि पार्टिसिपेट कसं करायचं तीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. मी इथं क्लिक करतो याच्यावरती. क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाली की आपल्याला अशा प्रकारचं हे पोर्टल दिसेल, हे विंडो दिसेल. याच्यामध्ये देशभक्तीपर गीत आहे. त्यानंतर आपण बघूयात कॉम्पिटिशनला, जर तुम्ही गेलात इथल्या कॉम्पिटिशनला तुम्हाला जायचं तर इथं तुम्हाला तिन्ही प्रकारच्या कॉम्पिटिशन दिसतील, देशभक्ती, पॅट्रियोटिक लोरी आणि रंगोली. तर ह्याच्यावरती तुम्ही पॅट्रियोटिक लोरीवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लोरीबद्दलची माहिती ओपन होईल, काय करायचं आहे, कशा प्रकारची लोरी असली पाहिजे, सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे. मी म्हटल्याप्रमाणे इथंसुद्धा तुम्हाला 16 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांना पार्टिसिपेट करता येईल. इथं तुम्हाला पॅट्रियोटिक लोरी लिहायची आहे, देशभक्तीपर कविता किंवा लोरी अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. खरं तर ही लोरी बनवत असताना तुम्हाला मॉडर्न इंडियाबद्दल किंवा आत्तापर्यंत ते 21व्या शतकापर्यंत भारताने प्रगती केलेली आहे त्या सर्वांचा विचार करून ही लोरी किंवा ही कविता तुम्हाला सादर करायची आहे. ही जी कॉम्पिटिशन आहे ती 3 लेवलमध्ये घेतली जाणार आहे. पहिली लेवल जी आहे जी डिस्ट्रिक्ट लेवल आहे, दुसरी लेवल जी असणार आहे ती स्टेट लेवलची असणार आहे, आणि तिसरी जी लेवल आहे ती नॅशनल लेवलची आहे. या तिन्ही लेवल्समधून विनर्स डिक्लेअर केले जाणार आहेत. त्याचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी इथं दाखवलेलं आहे डिस्ट्रिक्ट लेवलचं 31 ते 31 जानेवारीपर्यंत, स्टेट लेवलचं 10/2 ते 28/2/22 नॅशनल लेवलचं मार्चमध्ये सुरू होणार आहे. अशा प्रकारची ही लोरी कॉम्पिटिशन किंवा पोएट्री कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करा, तुम्हाला पूर्ण प्रोसिजर इथं समोर दिसेल जर तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं तर.
आणि बघूयात आपण काय आहे ते प्रोसिजर. प्रोसिजर जशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली तशीच प्रोसिजर असणार आहे, त्यात काही शंका नाही. पण तरीसुद्धा आपण एकदा ही प्रोसिजर बघूयात आणि कसं अप्लाय करता येईल हेही बघूयात. त्यावेळेस तुम्ही त्या पार्टिसिपेट नावरती क्लिक कराल, त्यावेळेस हा अशा प्रकारचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ओपन होईल. मागं सांगितल्याप्रमाणेच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच ही माहिती आहे, फुल नेम आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, लँग्वेज प्रेफरन्सेस आहेत, ॲड्रेस आहे, तुम्ही तो स्वतःच्या भाषेमध्ये तुमच्या मदर टंगमध्ये ती कविता लिहिणं अपेक्षित आहे, पिनकोड आहे. ज्यावेळेस सर्व माहिती भरून होईल त्यावेळेस तुमची जी काही कवितेची फाईल आहे किंवा पोएट्रीची किंवा लोरीची फाईल आहे ती मग इथं अपलोड करायची आहे. त्यानंतर हा व्हेरिफिकेशन कोड टाकला की तुम्हाला नंतर खाली फक्त ह्या चेकबॉक्समध्ये अंडरटेकिंगच्या चेकबॉक्समध्ये टिक केलं की तुम्हाला सबमिट करता येते. ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस ती ॲटोमॅटिक फाईल तिथं जमा होईल, तुमची एंट्री तिथं जमा होईल आणि तुमचं पार्टिसिपेशन तिथं आपोआप दिसेल. मित्रांनो, ही एक खूप मोठी संधी आहे तुम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करण्याची. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये आवर्जून पार्टिसिपेट करा, तुमचं कॉन्ट्रीब्युशन दाखवा. काय माहिती कदाचित त्याच्यामधूनच तुम्हाला खूप मोठी संधी मिळेल आणि तुम्ही देशपातळीवरती जग पातळीवरती मोठ्या प्रमाणात नावारोपास याल अशी माझी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारचा फायदा किंवा या कॉम्पिटिशनचा फायदा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आपोआप घेता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट कमेंट करायला मात्र विसरू नका. जर तुम्ही कमेंट कराल तर आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये याला चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी एका कॉम्पिटिशनबद्दल आपण माहिती घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.